हरिओम मी मृणाल व्हिरा कुलकर्णी धारणे नाशिक उपासना केंद्र पालिका मंदिर नाशिक बापूंच्या कार्यात बापूंच्या भक्तीत आल्यापासून वेगवेगळे अनुभव दिवसागणी दिवसभर पावलं पावली येतच असतात त्यातला एक अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छिते मी ज्यावेळेस माझी सेकंड प्रेग्नन्सीची ज्यावेळेस वेळ होती त्यावेळेस जस्ट प्रेग्नंट असल्याचं कळलेलं होतं आणि एक आठ दहा दिवसांनंतर माझे रिपोर्ट आलेले होते आणि त्यानंतर माझी ट्रीटमेंट सुरू होणार होती नवरात्राचे दिवस होते बरोबर घटस्थापनेचा पहिला दिवस होता ते दहा ते पंधरा दिवसांनी आम्हाला आमचा फॉलोअप होता आणि दहा ते पंधरा दिवस खूप छान आनंदात गेले परंतु दसऱ्याच्या दिवशी मला थोडासा त्रास व्हायला लागला त्रास खूपच मायनर होता थोडंसं ब्लिडिंग आणि बाकी विशेष काही मला त्रास नाही झालेला पण तरीही कुठेतरी मनात शंका आली म्हणून मी माझ्या भावाला फोन केला तोही डॉक्टर आहे डॉक्टर उमेसिंह आणि मी त्याला विचारलं की थोडा त्रास होतोय तर काय करू आणि त्या दिवशी दसऱ्याचं मेहून आम्हाला जेवायला जायचं होतं एका ठिकाणी पण मग तो म्हटला की त्रास होत असेल तर तू दवाखान्यात एकदा दाखवून घे आणि मग जेवायला जा पण हे होत असताना आज दवाखाना कुठलाच उघडा नसणार आहे हे कन्फर्म माहिती होतं तरीही एक जवळ लॅब आहे सोनोग्राफीची तिथे जाऊन बघ म्हणे मी पण त्यांना फोन करून बघतो की तिथे ते असले तर बरं होईल पण दाखवून दे मग पुन्हा बापूंचा धावा केला म्हटलं बाप्पा काय जे असेल ते नीट सांभाळून घे खूप भीती वाटायला लागली आणि आम्ही सोनोग्राफी सेंटरची इथं पोचलो नाही तोच ते डॉक्टर खाली गाडीत बसलेत असं आम्हाला सांगितलं आम्ही म्हटलं प्लीज त्यांना सांगा अक्षरशः गाडी सुरू केली होती डॉक्टरांनी आणि ज्या क्षणी मी त्यांना रिक्वेस्ट केली मग त्यांच्या ते मदतनीस होते त्यांनी त्यांना फोन करून बोलवून घेतलं की सर इमर्जन्सी आहे अतिशय नाही आहे त्यांना थांबवणारा माझा बापूच होता ह्याची पूर्ण खात्री आहे आणि मग ते डॉक्टर आले त्यांनी जेव्हा चेक केलं तेव्हा ते जरा चमत्कारिकरित्याच बोलले की तुम्ही अर्जंट दवाखान्यात जा तर म्हटलं काही प्रॉब्लेम झाला आहे का तर म्हणे आत्ता असं काही फारसं सांगता येत नाही पण तुम्ही लवकरात लवकर दवाखान्यात जा म्हटलं आज तर दसरा आहे आज कोणीच येणार नाही म्हणे तरीही जा मी तुमच्या डॉक्टरांशी बोलतो ज्या गायनकॉलॉजिस्ट होत्या त्यांना पण त्यांनी लगेच फोन केला रिपोर्ट काहीतरी आले मला त्यातलं काही नीट कळलं नाही पण नेमकी प्रेग्नन्सी आहे की नाही आणि अशा अनेक शंका होत्या काय झालं होतं काहीच कळत नव्हतं तो दिवस त्या संध्याकाळपर्यंत कसा बसा आम्ही जीव मुठीत धरून काढला त्यानंतर संध्याकाळी दवाखान्यात गेलो आर माझा भाऊ त्या डॉक्टर त्या सगळ्याच तिथं आल्या डॉक्टर पण आल्या दसऱ्याच्या दिवशी सुट्टी असताना सगळे आले आणि एक्टोपिक प्रेग्नन्सीचा एक प्रकार असतो ज्याच्या ट्यूबमध्येच एम्ब्रिओ ग्रोथ होत असतो हायली रिस्की होतं ते तो बस होऊ शकत होता कुठल्याही क्षणी आणि एकदा का तो बस झाला की इंटरनल ब्लिडिंग होऊन पेशंट कोमात जातं वोमेट्स होतात ब्लडच्या किंवा इतर काही त्रास होऊन खूप पोट दुखतं आणि मग कोमात जाणं आणि अशी इमर्जन्सी केस झाल्यावरच ती गोष्ट लक्षात येत असते कारण की वरती फक्त एक आठ दहा दिवसानंतर एवढं लगेच काही कळत नसतं पण ते डॉक्टरांनी नवल केलं की तुमच्या लक्षात आलं आणि तुम्ही सोनोग्राफी केलीच कसं काय इतक्या लवकर हे खूप चमत्कारिक आहे त्यांनी तीन तीनदा म्हणे तुमच्यावर खरंच खूप कृपा आहे म्हणे की तुम्ही इतक्या सेफली याच्यातून तुमच्या लक्षात आले उद्याच्या उद्या ऑपरेट उद्या उद्या करावं लागणार आहे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी लगेचच ऑपरेशनची तयारी झाली आणि मी इतकी बाँड्री लाईनवरती होते जणू काही अगदी फार स्पर्शून आल्यासारखं बाप्पाने त्याच्यातून पण अलगद बाहेर काढलं खूप क्रिटिकल कंडिशन होती पण कितीही मोठं संकट आलं तरी त्याच्यातून संकट तर येणारच प्रारब्धात लिहिलेल्या गोष्टी फेस कराव्याच लागणार बापूंनी सामोरं जायलाच शिकवलं आहे पण त्याच्यातून अलगत बाहेर काढणारा आमचा बाप्पा आमच्याबरोबर आहे हा विश्वास ही शंभर टक्के एकशे आठ टक्के खात्री आम्हाला सगळ्यांना असल्यामुळेच कुठलंही संकट आम्ही अलगतपणे पार पाडू शकतो चाल तिला सद्गुरू त्या पंथी चालीनं सद्गुरूंची सद्गुरूंशी पावलं च्या बरोबर राहिलं की मग कुठलंही संकट हे संकट राहत नाही आपण त्याच्या कडेवर चालत असतो आणि ह्या मोठ्या संकटातून बापूने अलगद बाहेर काढलं याच्यावरती विशेष गोष्ट म्हणजे ज्यावेळेस मग मा, माझं ऑपरेशन झालं त्यानंतर काही मला मोठी मुलगी होती तर आमच्या घरी आणि डॉक्टरांनी थोडीशी अशी माझी मानसिकता करायला सुरुवात केली होती की एखादं मुलसुद्धा चालतं दुसरी प्रेग्नन्सी राहिली नाही राहिली कारण की शक्यता खूप कमी राहिली होती सेकंड प्रेग्नन्सीची त्यानंतरही एक दिवस शनिवारी उपासना केंद्राला आम्ही गेलो मार्च महिन्यातल्या आणि बापूंना खूप मनापासून प्रार्थना केली सहा महिने माझी ट्रीटमेंट चालू होती सहा महिने ट्रीटमेंट संपल्याबरोबर मला सातव्या महिन्यात परत प्रेग्नन्सी राहिली आणि फक्त सहा महिन्याचा गॅप गेल्यानंतर आम्ही जेव्हा त्या गायनकॉलॉजिस्टकडे परत गेलो त्यावेळेस त्यांनी इतकं आश्चर्य व्यक्त केलं की लोकांना ट्रीटमेंट घेऊनही टोपिक प्रेग्नन्सीचं ऑपरेशन झाल्यावरती इतक्या लवकर प्रेग्नन्सी राहत नाही तुमची ही पण गोष्ट खूपच चमत्कारिक आणि अद्भुत आहे आणि त्यानंतर मला थोडी बेडरेस्ट होती त्याच्यातही बापूंनी मला खूप सावरलं नऊ महिने मी पूर्ण झोपून होते प्रत्येक वेळेस दवाखान्यात जाताना मी बापूला घेऊनच जायचे आणि ह्या सगळ्याचा खूप छान फ फलित मला मिळालं मला तर एक छान मुलगी आहे दुसरी पण पन। ती पण आता आठ वर्षाची आहे आणि जे जे माझ्यासाठी उचितं त्याची तो देशी लखचित हे मात्र मी नक्की जाणीतं नाही तक्रार रागवा अंबज्ञ